नमस्कार. आज आपण इयत्ता 9वीतील मराठी विषयातील संत बहिणाबाईंची संत कृपा झाली ही संतवाणी अभ्यासणार आहोत. संत बहिणाबाई, बहिणाबाई रत्नाकर पाठक, वारकरी संप्रदायातील संत कवयित्री, संत तुकाराम महाराजांच्या शिष्या, बहिणाबाईंचा आध्यात्मिक अनुभव व पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. त्यांचे सर्व काव्य स्वयंप्रेरणेतून जन्मलेले असल्याने त्याला एक वेगळेच दिव्य तेज प्राप्त झाले. बहिणाबाईंच्या अभंगावर तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाची व काव्यरचनेची छाप पडलेली दिसते. त्यांचे अभंग प्रासादिक असून शब्दरचना सोपी आहे. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हे त्यांच्या अभंग रचनेचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी अभंगासोबतच पदे, गवळणी, पाळणे, ओव्या, आरत्या, श्लोक लिहिले आहेत. संत बहिणाबाई यांनी सुमारे 473 अभंग लिहिले असून विठ्ठल भक्ती, विठ्ठल भेटीची आस, संसार व भक्ती यातील चढाओढ असे त्यांच्या अभंगाचे विषय आहेत. संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी मणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा, निरूपणा केले बोजा. प्रस्तुत अभंग सकल संत गाथा खंड दुसरा संत बहिणाबाईंचे अभंग येथून घेतला आहे. या अभंगात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारतीच्या उभारणीमध्ये संतांचा किती मोलाचा वाटा आहे याचे समर्पक शब्दात वर्णन केले आहे. या अभंगात बहिणाबाई संतांनी केलेल्या महान कार्याचा गौरव मंदिराच्या रूपकाद्वारे व्यक्त करत आहे. संत बहिणाबाईंच्या मते देवाचे निवासस्थान म्हणजेच देऊळ हे देवालय जे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. या देवळाची निर्मिती ही जणू काही संतांच्या महानतेप्रमाणेच झाली आहे. संतांच्या कार्यकीर्तीमुळेच वारकरी संप्रदाय निर्माण झाला. संतांनी आपल्या भजन कीर्तनातून लोकांना सन्मार्ग दाखवला आणि सर्वजण एक आहोत ही शिकवण लोकांना दिली. संतांची कृपा झाली म्हणून वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची इमारत आकाराला आली. या इमारतीचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि या देवालयाची उभारणी केली. याचाच अर्थ वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. हे संत ज्ञानेश्वर ज्यांचा जन्म 1275 मध्ये झाला, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा अशी शिकवण त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून दिली. हिंदू पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरीची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. त्यांच्या नावाचा ज्ञानाचा ईश्वर हा अर्थ त्यांच्या कार्यातून स्पष्ट होतो. म्हणूनच अशा थोर ज्ञानी संतांनी या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची स्थापना केली. वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे महान कार्य यांनी केले. संत नामदेव या देवालयाचे दास बनले. त्यांनी या संप्रदायाचे अंगण विस्तारले. म्हणजेच संत नामदेवांनी स्वतःला विठ्ठलाचा दास मानून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पार पंजाबपर्यंत या संप्रदायाचा प्रसार केला आणि त्याला विस्तृत असे आवार मिळवून दिले. संत नामदेवांचा प्रसिद्ध अभंग
अंकिला मी दास तुझा। या भंगात संबोधल्याप्रमाणे संत बहिणाबाई संत नामदेवांना देवालयाचे दास म्हणून संबोधतात। इथे दास म्हणजेच देवालयाचा परमभक्त असे संत बहिणाबाईंचे म्हणणे आहे। संत बहिणाबाई म्हणतात, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत। या इमारतीला जणू काही जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी भक्कम आधार दिला आहे। संत एकनाथ हे जनार्दन स्वामी यांचे शिष्य। संत जनार्दन स्वामी यांच्याकडे महाराष्ट्रातील देवगड शहरातील किल्ल्यांची जबाबदारी होती। एकदा ते तपश्चर्याला बसले असताना शत्रूंनी हल्ला केला। संत एकनाथांना हे कळले, त्यांनी जनार्दन स्वामींना कोणताही अडथळा न करता त्यांच्या हत्याराला नमस्कार करून आणि त्यांची आभूषणे घालून शत्रूंशी प्राणपणाने सामना केला आणि शत्रूला सळो की पळो सोडून दिली। संत बहिणाबाई म्हणतात, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत। म्हणजेच या इमारतीला जनार्दन स्वामी आणि संत एकनाथांनी भागवत धर्माचा भक्कम खांब म्हणून आधार दिला। संत एकनाथ हे जनार्दन स्वामी यांचे शिष्य। जनार्दन स्वामी यांच्याकडे महाराष्ट्रातील देवगड शहरातील किल्ल्यांची जबाबदारी होती। एकदा ते तपश्चर्याला बसले असताना शत्रूंनी हल्ला केला। संत एकनाथांना हे कळले, तेव्हा त्यांनी जनार्दन स्वामींना कोणतीही सूचना न देता स्वतः शत्रूंसमोर गेले आणि त्या शत्रूंशी प्राणपणाने लढले, शत्रूला सळो की पळो करून सोडले। नंतर त्यांनी परत जनार्दन स्वामींची तलवार जागेवर सन्मानाने ठेवली, नमस्कार केला व शांतपणे आपल्या कार्याला पुन्हा सुरुवात केली। असे हे संत एकनाथ व जनार्दन स्वामींचे गुरु शिष्यांचे नाते होते। म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात, या भागवत धर्माचे खांब म्हणजेच पिलर्स हे जणू गुरु शिष्यच आहेत। भागवत धर्म असा आहे ज्या आचरण प्रणालीमध्ये विठ्ठल भक्ती प्रमुख आहे। वारकरी लोक जीचे पालन करतात तो भागवत धर्म होय। अशा संत एकनाथ व जनार्दन स्वामींनी या इमारतीला भागवत धर्माचा भक्कम आधार दिलेला आहे। संत तुकारामांची महती गाताना संत बहिणाबाई म्हणतात, तुका झालासे कळस भजन करास अवकाश। आपल्याला संत तुकारामांचे वारकरी संप्रदायातले कार्य माहीतच आहे। आपण ते भेटी लागी जीवा या संतवणीत अभ्यासले आणि या महान कार्यकिर्दीमुळेच संत बहिणाबाई म्हणतात, संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया घातल्यानंतर नामदेवांनी त्याचा प्रचार व प्रसार केला। त्यानंतर संत तुकारामांनी ही परंपरा पुढे नेली। त्यांनी या इमारतीवर जणू कळस चढवला, म्हणजेच त्यांनी वारकरी संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले। अशा या देवालयात आपण शांत चित्ताने भजन करून भगवत भक्तीचा आनंद लुटावा असे बहिणाबाई प्रस्तुत ओळीतून सांगत आहेत। अभंगाच्या शेवटच्या कडव्यात बहिणाबाई म्हणतात, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा। म्हणजेच या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाचा ध्वज हा भक्ती आणि ज्ञान यांच्या जोरावर फडकत आहे आणि मी केवळ त्याचे वर्णन करत आहे। अशा प्रकारे सर्व संतांचा महिमा वर्णिताना त्या स्वतःबद्दल मात्र कोणताही मोठेपणा करत नाहीत।
यावरूनच आपल्याला संत या शब्दार्थ यथार्थ अर्थ प्रत्ययास येतो. समोर तुम्हाला शब्दार्थ दिलेले आहेत. संत कृपा झाली या संतवाणीचे शब्दार्थ हे असे आहेत, आवार म्हणजेच अंगण, किंकर म्हणजेच दास किंवा सेवक, कृपा करुणा किंवा उदारता, खांब पिलर, तेणे म्हणजेच त्याने, दिदला म्हणजे दिला, देवालय म्हणजे देऊळ किंवा मंदिर, ध्वज झेंडा, निरूपण स्पष्टीकरण किंवा वर्णन, पाया तळ, फडकणे वाऱ्यावर डोलणे, रचिले रचला किंवा बांधला, वाक्प्रचार व त्याचा अर्थ, फळा येणे म्हणजेच आकाराला येणे. थँक्यू, धन्यवाद.